एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत राष्ट्रवादी आमदार रोहित पवार यांनी एक मोठं वक्तव्य केलंय. शिवसेनेनंतर राष्ट्रवादी फोडण्याचा डाव आहे असा दावा आमदार रोहित पवारांनी केलाय. राष्ट्रवादीला टार्गेट करण्यासाठी पवार कुटुंबात फूट पाडण्याचा विरोधकांचा डाव असल्याचा अत्यंत गंभीर आरोप रोहित पवारांचा आहे. रोहित पवारांच्या या आरोपानंतर राजकीय वातावरण ढवळून निघालंय. या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत रोहित पवार नेमकं काय म्हणतायत बघूया. शिवसेनेनंतर राष्ट्रवादी पक्ष फोडण्याचा विरोधकांचा डाव आहे असं रोहित पवारांना म्हणायचं आहे. शिवसेनेत दोन गट पडले तसे पवार कुटुंबातही फूट पाडण्याचा डाव आहे. पवार कुटुंबात कोणतेही हेवे दावे नाहीत, सर्वांचं उद्दिष्ट स्पष्ट आहे. अजित पवारांनीच मला जिल्हा परिषद आणि आमदारकीचं तिकीट दिलंय. आम्ही कौटुंबिक भांडणात वेळ वाया घालवत नाही असं म्हणतायत रोहित पवार. या सगळ्या संदर्भात अजित पवार नेमकं काय म्हणतात जाणून घेऊया. रोहितला विचारतो काय बाबा त्या विधानामागचा अर्थ काय आहे. काय होतं अलीकडच्या काळामध्ये कुणीतरी काहीतरी त्याच्याबद्दल वेगळं काही मत व्यक्त केलं तर आता मध्ये मी एक बोललो होतो की मला असं वाटतं एकंदरीतच तुमच्यासारख्याच पत्रकार मित्रांनी कुठेतरी प्रश्न विचारलेला होता की बाबा हे सरकार किती काळ चालेल. ज्या दिवशी सरकार आलं त्याही दिवशी मी तुम्हाला सांगितलेलं होतं 145 आकडा त्यांच्याबरोबर आहे तोपर्यंत हे सरकार चालेल. मी या मताशी शेवटपर्यंत ठाम राहणार आहे. तर सांगितलं अजित पवारांनी काहीतरी त्या आमदारांच्यात असं सांगितलं तसं सांगितलं मला काय करायचं. मला माझं काम भरपूर पडलंय. त्यांचा त्यांना लखला आमचं आम्हाला लखला. दरम्यान रोहित पवारांनी यावर काय स्पष्टीकरण दिलं आणि त्यांच्या वक्तव्यानंतर भाजप नेते गिरीश महाजन काय म्हणतात तेही बघूया. नाही थोडाफोडीचं राजकारण आज जर त्या ठिकाणी होत असेल ज्याच्यामध्ये शिवसेना एक मोठा पक्ष जो लोकांमध्ये त्या ठिकाणी होता त्यालासुद्धा फोडण्यात आलं. आता एक मोठा पक्ष फोडल्यानंतर आता ठीक आहे उद्धव ठाकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली परत एकदा तो उभा राहतोय. ताकद येते, लोक सहकार्य करतात, लोक ताकद देत असतील परत त्याच लेवलला तो पक्ष त्या ठिकाणी जाईल. पण एकदा एक पक्ष त्या ठिकाणी फोडल्यानंतर थोडाफोडीचंच राजकारण त्या ठिकाणी करायचं असेल तर दुसरा मोठा पक्ष हा राष्ट्रवादी आहे. त्यामुळे मी बोलता बोलता एवढंच बोललो होतो मग एक मोठा पक्ष फोडल्यानंतर कदाचित मग दुसरं टार्गेट हे राष्ट्रवादी असू शकतं आणि ते सुद्धा भाजप मी म्हणलो नव्हतो विरोधात असणाऱ्या पक्षाचं असं मी म्हणलो होतो. आमचं काही कुणामध्ये फुटगेट पाडण्याचा आमचा कुठेही विचार नाही पण त्यांनी आपलं घर व्यवस्थित सांभाळावं. आता तिथे काही अंतर्गत कलह असेल आणि ते आमच्या नावावर उगाच काहीतरी बिल फाडत असतील तर त्याची मला कल्पना नाही. परंतु आमच्या मनामध्ये असा कुठलाही विचार नाहीये आणि आम्ही असे कुठलेही कामं करत नाही. ज्या पद्धतीने आधी सुद्धा अजित पवार आणि रोहित पवार यांच्यामध्ये वेगवेगळ्या कारणावरनं बातम्या येत होत्या याची पार्श्वभूमी असं तुम्हाला वाटतं. नाही खरं म्हणजे आता त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे कुटुंबियांचा. आपण त्याच्याबद्दल डोकावलेलं बरं, आपलं ते कामही नाही. परंतु जर तुमच्यामध्येच काही अंतर्गत कलह असतील आणि काही होणार असेल भविष्यामध्ये आणि त्याची चाहूल तुम्ही लागल्यामुळे काही आमच्या नावावर बिल फाडायच्या तयारीत असाल तर मला वाटतं हे काही योग्य होणार नाही. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.